अचानक दुखणारी दातदुखी असेल किंवा कितीही भयंकर जुनाट दातदुखी तुमची 5 सेकंदात नाहीशी होणार आहे. चला तर मग पाहूया असा हा बहुगुणी उपाय. तत्पूर फ्रेंड्स, माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा, कारण असेच नवीन व्हिडिओ रोज तुम्हाला घरबसल्या पाहता येतील. तर फ्रेंड्स, आपल्याला लागणार आहेत 2 ते 3 लवंग. एका वेळेसाठी या 3 लवंगाचा उपयोग आपल्याला करायचा आहे. अशी ही लवंग आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. यासाठी दुसरा घटक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे मीठ. काळ्या मिठाचा एक छोटासा तुकडा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. आता फ्रेंड्स, तिसरा घटक आपल्याला लागणार आहे ती म्हणजे हळद. हळद देखील चिमूटभर आपल्याला या मिश्रणामध्येच मिक्स करून म्हणजेच बारीक करून घ्यायची आहे. आता फ्रेंड्स, हे तिन्ही घटक आपण चांगल्या प्रकारे बारीक करून घेऊ. अशी ही पूड आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे. आता फ्रेंड्स, हे मिश्रण आपल्याला पेरूच्या पानासोबत खायचे आहे. अशा प्रकारे हे मिश्रण अगदी चिमूटभर या पानामध्ये अशा प्रकारे घेऊन हे पान आपल्याला त्या ठिकाणी चावून चावून खायचे आहे. किंवा त्या जागी असे हे मिश्रण आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी असेच दातावर दाबून ठेवायचे आहे. ज्या व्यक्तींना जास्त प्रमाणात त्रास आहे किंवा हे पान चावून खाणे शक्य नाही अशा व्यक्तींनी हे पान परत खलबत्त्यामध्ये बारीक करून याची गोळी बनवावी आणि ही गोळी भयंकर किंवा अचानक दुखणाऱ्या दाताखाली 5 ते 10 मिनिट चांगल्या प्रकारे दाबून ठेवायची आहे. दात किडलेले आहेत, दाढ किडलेली आहे, अचानकच त्रास होतो अशा व्यक्तींनी नियमितपणे 4 ते 5 दिवस हा उपाय करायचा आहे. फ्रेंड्स, फक्त आणि फक्त या एका उपायाने तुमची अचानक दुखणारी दातदुखी असेल किंवा दात किडल्यामुळे होणारी दातदुखी असेल किंवा जुनाट भयंकर असणारी दातदुखी तुमची थांबणार आहे. एवढेच नाही तर पेरूचे पान, हळद आणि लवंग यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असल्यामुळे तुमच्या दातातून रक्त येणे, पू येणे किंवा सूज येणे झालेले इन्फेक्शन देखील या एका आणि एकाच उपायाने पूर्णपणे नाहीसे होणार आहे. अशा प्रकारे फ्रेंड्स, फक्त आणि फक्त हा घरगुती प्रभावी उपाय करा आणि दाताच्या अनेक समस्या आणि दातदुखी घर बसल्या नाहीशा करा. माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.